महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी बाजूला जायची भूमिका घेतली, माझी काही तक्रार नाही, दुःख आहे. आणि जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही हे आपण लोकांच्या समोर कालच्या निवडणुकीत मांडलं, त्याच्यात लोकांची संमती घेतली, त्या विचाराच्या फंकीला जाऊन बसणं हे योग्य नाही. पण काही उद्या कुणी उठलं आणि मी काँग्रेस पक्ष सांगायला गेलं, मी शिवसेना सांगायला गेलं, मी भाजप सांगायला गेलं, याला काही अर्थ की निवडणूक आयोगानं घड्याळ शिकून कुणाल दिली हे सगळ्या देशाला माहिती. आणि मी तुमच्यासाठी सांगतो, खून कुठं जाणार नाही, त्यांना माहिती आहे की आपलं नाणं चालणार नाही, त्यामुळे जे नाणं चालेल ते चालणारं नाणं घेतलं पाहिजे. एखादा महत्वाचा निर्णय आपण घेतला तर त्या निर्णयाच्या संबंधी सामान्य माणसात काय प्रतिक्रिया आहे ही जर जाणून घ्यायची असेल तर संवाद ठेवावा लागतो, लोकांशी बोलावं लागतं, लोकांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. जे अयोग्य असेल तर ते दुरुस्त करण्याच्या संबंधीची मानसिकता ठेवायला लागते. आज देशामध्ये हा संवाद नाही. आम्ही सगळेजण सत्ताधारी पक्षात नाही आहोत, पण लोकांच्या मध्ये आहोत. आणि त्यामुळे कधी काही जी सामान्य माणसाची दुःखाची स्थिती समजते त्याचं मार्ग काढण्याची इच्छा असते, पण संवाद जर नसेल राज्यकर्त्यांचा आणि सरकारांचा तर या सगळ्या गोष्टी मर्यादा असतात. आणि तेच कारण आज देशाच्या सगळ्या राज्याच्या जनतेच्या मध्ये एक प्रकारचे अस्वस्थता आहे. एका बाजून हे चित्र आणि दुसऱ्या बाजून आम्ही लोकांनी प्रयत्न सुरू केले की लोकशाही टिकवायची असेल, संसदीय पद्धतीला शक्ती द्यायची असेल तर हा संवाद चालू करण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा पहिला संवाद आम्ही सत्ताधारी पक्षात जे नाही त्या सगळ्यांना संघटित करायला सुरुवात केली. काही बैठका घेतल्या, बिहारमध्ये फासण्यामध्ये आम्ही जमलो, अनेक पक्षांचे नेते जमले. 2017 आणि 2018 तारखेला बंगलोरला पुन्हा एकदा आम्ही सगळे एकत्र येतो, देशाच्या प्रश्नाची चर्चा करतो, कुठल्याही व्यक्तिगत विषय त्या ठिकाणी मांडत नाही. आणि हे जसं करावं लागलं तशी ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण व्हायला लागली. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 8 दिवसाच्या पूर्वी एक भाषण केलं, मला तो भोपाळला मध्य प्रदेशमध्ये, आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेस पक्षाने इतक्या लाख कोटीचा भ्रष्टाचार केला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 70 लाख कोटीचा भ्रष्टाचार केला, 70,000. आणि हे सांगत असताना राज्य सहकारी बँक आणि इथं फार बंदारे खातं याचा उल्लेख केला. प्रधानमंत्र्यांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कुठलीही विधानं आदर नसताना करणं हे शहाणपणाचं लक्षण आणि विधानं केली. या मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांचं एक वैशिष्ट्य आहे. एकदा ते वारामतीला आले आणि वारामतीच्या सभेत त्यांनी सांगितलं की देश कसा चालवायचा, प्रशासन कसं चालवायचं हे पवार साहेबांचं बोल धरून मी शिकलो. त्याच्यानंतर निवडणुकीच्या काळात आले, प्रचंड स्वीकार केली. जे देशाचं नेतृत्व करतात या सगळ्यांनी बोलण्याच्या संबंधीची
ते काळजी घ्यावी लागते. आरोप करायचे ते नुसते आरोप करून चालणार नाही. खरं जर तुमचं चुकीचं काम केलं असेल तर त्या संगतीची कारवाई केली पाहिजे. त्याच्यात सत्य जे सांगतो ते सांगितलं पाहिजे. पण ती त्याच्यामध्ये तेवढी धमक त्यांनी दाखवली नाही. आणि त्याचं कारण हे की आपण देशाचे नेते आहोत. राजकीय पक्षाचे नेते आहेत पण ज्यावेळेस देशाचा नेता म्हणून आपण जनमानसाच्या समोर बोलतो त्यावेळेस त्या प्रकारची सभ्यता आणि मर्यादा या फाळल्या पाहिजे. आणि त्या फाळल्या जात आरोप केले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका व्यस्त आहे असं तुम्हाला वाटत असेल तर कालच्या सफरपिढीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला का घेतलं बरोबर? तुमचं मंत्रिमंडळ कसं आहे, काय सांगायचं या संबंधीचं? याचा अर्थ असा आहे की हे राज्यकर्ते पाहिजे ते बोलतात, आधार नसलेल्या गोष्टी बोलतात आणि एक प्रकारचं जनमानसामध्ये वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत असतात. आज विधिमंडळाचे सभासद सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार अनेकदा आम्हाला खासगीत सांगतात की असं असं घडतं. तुम्ही चर्चा का करत नाही विचारलं? नाही नाही, ते शक्य नाही. आम्ही बघितलं इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना बघितलं, नंतरच्या काळामध्ये राजीव गांधींच्या काळात बघितलं, नरसिंह यांच्या काळामध्ये बघितलं, मनमोहन सिंगांच्या काळामध्ये बघितलं. खासदारांचा दर मंगळवारी पार्लमेंट सुरू असताना खासदारांची बैठक व्हायची आणि मुक्तपणानं खासदार आपल्या भागातल्या प्रश्नाची किंवा प्रशासनाच्या चुकीची वक्तव्य त्या ठिकाणी करत असत त्याबद्दलचा कुणी गैरसमज करायचा नाही. पण आज संवाद साधला बोलायची छाती नाही आणि त्याचा परिणाम हे राज्य हा देश आपल्या मुठीत ठेवून चालू शकतो ही स्थिती आज देशात निर्माण झालेली आहे. आमदारांना दम येती नवी फेरी तयार करण्याच्यासाठी कुणी प्रयत्न केले तर त्याच्यामध्ये अडथळे अनेक गोष्टी सांगता येतील. साध्या गोष्टी आहेत. महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी बाजूला जायची भूमिका घेतली. माझी काही चक्रा नाही, माझं दुःख आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विधिमंडळामध्ये आणण्याच्यासाठी मेहनत केली, कष्ट केले, घाम गाळला, त्यांच्या कष्टातून ते निवडून आले, संधी मिळाली विधिमंडळात जायची. आणि ती ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट करून ही चांगले दिवस आणले त्यांना विश्वासच न घेता, पक्षाला विश्वासच न घेता वेगळी भूमिका घ्यायची. आणि जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही हे आपण लोकांच्या समोर कालच्या निवडणुकीत मांडलं, त्याच्यात लोकांची संमती घेतली, त्या विचाराच्या पंक्तीला जाऊन बसणं हे योग्य नाही लोकशाहीच्या दृष्टीनं. एवढंच या ठिकाणी सांगायचं. राज्य नाही त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण दिसतंय काय, काल नाशिकला पक्षाच्या ऑफिसमध्ये काहीतरी गडबड केली गेली, काही लोकांनी चालला घेतला. ऑफिस कोणाचं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहात का? तुम्ही सांगतो आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस, आम्हीच सांगितलं. आता हे कसं म्हणता येईल? उद्या कुणी उचलं आणि मी काँग्रेस पक्ष सांगायला गेलं, मी शिवसेना सांगायला गेलं, मी भाजप सांगायला गेलं, याला काही अर्थ? आणि त्यामुळे अशा प्रकारचं मत सांगून भूमिका बांधून चालवा घेणं ही गोष्ट लोकशाहीमध्ये योग्य आहे. पण ती झाली.
माझं उदाहरण सांगतो. काँग्रेसमध्ये आम्ही लोक होतो, मी टिळक भवन हे आमच्याकडे होतं वसले सरकारी, आणि त्याच्यानंतर नवीन पक्षकाराचा निर्णय आम्ही घेतला, टिळक भवन सोडून दिलं. त्यांची फाफाची काँग्रेस पक्षाची होती, ती आम्ही हिसकून घ्यायची वेळ आवश्यकता नव्हती, आमच्या हातात होती. आणि काय झालं काय नागपूर नाशिकला, पक्षाची फाफाची. काही लोक येतात, पोलिसांची मदत घेतात आणि त्या ठिकाणी चालत घेतात आणि सांगतात या पक्ष आमचा, ही घड्याळाची खून आमची आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणू शकता की निवडणूक आयोगाला घड्याळाची खून कुणाला दिली हे सगळ्या देशाला माहिती. आणि मी तुमच्यासाठी सांगतो, खून कुठं जाणार नाही ही गोष्ट सगळी, पण खून हे देशाचं राजकारण करत नाही. माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मी अनेक निवडणुका लढलो. 1967 साली पहिली निवडणूक मी केली तेव्हा माझी खून वैधुरी होती. तुम्हाला आठवतं एकेकाळी काँग्रेसची खून वैधुरी होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये दोन भाग झाले, इंदिरा काँग्रेस, स्वर्णसिंग काँग्रेस. त्याच्यामध्ये आमची खून गेली, वैधुरी दोघांची गेली. मग आमची खून आली गाय वासू, कदाचित काही लोकांना माहीत असेल गाय वासू. हा, सत्येक नका विसरू. त्याच्यानंतरच्या काळामध्ये सरकार आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये हात आला पंजाब, आणि त्याच्यानंतर घड्याळ आला. आता आम्ही हातात घड्याळावर लढलो, हातावर लढलो, चरख्यावर लढलो, गायवासूर लढलो, काय कशात काही कमतरता नाही. त्यामुळे कोणी सांगत असेल की चिन्ह आम्ही घेऊन जाऊ, चिन्ह जाणार नाही, जाऊन देणार नाही, पण चिन्ह घेऊन जात असं तर कुठलंही चिन्ह असतं जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतर जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतकरणामध्ये त्या पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्याची भूमिका सखोलय तोपर्यंत काही चिंता करण्याचं कारण नाही. या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. आज अनेक गोष्टी सांगता येतील. मी काही मित्रांना त्यांच्याबद्दल काही भाष्य करू इच्छित नाही. आज काही लोकांनी भाषण केली, माझ्याबद्दलही काही बोलले, पण बोलताना एक सतत सांगत होते की आमचे गुरु आहेत. तुम्ही आज जर आमच्या काही मित्रांचं एक वेगळं काही बैठक झाली, मेळावा झाला, त्या सगळ्याच्या पाठीमागचे फोटो बघितले, त्या फोटो सगळ्यात मोठा फोटो होता माझा. आज मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी फोटो लावली, त्याचा फोटो माझा. त्यांना माहिती आहे की आपलं नाणं चालणार नाही, त्यामुळे जे नाणं चालेल ते चालणारं नाणं घेतलं पाहिजे. कारण त्यांचं नाणं खरं नाही आहे, खनखनं वाजत नाही आहे, हे नाही लोक ओळखतील, त्यामुळे नको की साधन लावून टाकायच्या ठिकाणी फोटो दाखवा खरं. अनेकांनी सांगितलं, काही लोकांनी भाषण केली, याचा उल्लेख या ठिकाणी आत्ता केला. जयंतावनी पांडुरंग वेगळे येऊन दिसते, कसे वेगळे कसं काय. पांडुरंगाच्या दर्शनाला या देशात या राज्यात कुणी थांबवू शकत नाही, त्याला पंढरपूरला जावं लागतं असेल. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वारीमध्ये लोक जातात, उन्हातानात जातात, दगडा धुण्यात जात असतात,
अंतःकरणामध्ये एकच भावना असते की पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. आणि पंढरीला पोचल्याच्या नंतर मंदिरात सुद्धा जाता येत नाही, बाहेरून वर कळसाला नमस्कार करतात आणि आनंदाने फिरत जातात. आणि त्यामुळे ही अवस्था आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्यामुळे पांडुरंग म्हणायचं, आणखीन काय काय म्हणायचं, गुरु म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं सांगायचं.